हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्मिता गोंदकरने तिच्या बिग बॉस मधल्या सगळ्या मित्रांसाठी आज एक मस्त पार्टीचं ऑर्गनाईज केले तिने. आणि आता पुष्कर जोक आपल्यासोबत आहे, मस्त पार्टी रेडी होऊन आलाय. तर खूप स्वागत पुष्कर, कसं आहे? थँक्यू, व्हेरी नाईस, थँक्यू. बिग बॉस हा विषय तुमच्या सगळ्यांच्या जवळचा आहे ना, तुम्ही मजाही केली आहे, तितके अश्रूही काढले, तितकी मेहनतही केली आहे, सगळं झालंय. आज या पार्टीला येताना किती एक्साइटमेंट आहे? ॲक्च्युली इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग, स्मितानी हे अरेंज केलं आणि खूप छान, म्हणजे बिकॉज आम्ही भेटत नाही असे, आम्ही इव्हेंट्स आणि इथे भेटत असतो, पण इथे भेट होईल सगळ्यांशी, आम्ही गप्पा मारू आणि खूप छान मेमरीज आहेत बिग बॉसचे. म्हणजे जसं तू म्हणालीस की हसलोय रडलोय सगळंच, आम्ही मिक्स्ड फिलिंग्स आहेत, सो इट्स वंडरफुल अँड आय शूड कॉंग्रॅच्युलेट स्मिता फॉर दिस. ड्रेस खूप छान आहे, कोणी ह्याच्यावर मेहनत घेतली या पार्टी लुकसाठी? नो, आय जस्ट डिझाईन दिस माय सेल्फ ओनली. पण पुष्कर, जसं मी मगाशीच म्हटलं की खूप गोष्टी, खूप आठवणी येत त्या घरामध्ये, सो आज या निमित्ताने एक कोणती आठवण तुला लक्षात येते पटकन बिग बॉसमध्ये? आय थिंक 99व्या दिवशी, 99 डेला, बिग बॉस सीझन 1 मराठीच्या क्रू आतमध्ये आला आणि आम्ही सगळ्यांनी 6 जण राहिले होते. सो आम्ही आफ्टर 99 डेज आम्ही माणसांना पाहिलं, दॅट वॉज द मोमेंट. आम्ही 6च्या 6 जण रडलो आणि यु नो रिॲक्शन्स वेर लाईक, अरे तो बघ माणूस असं, बिकॉज 99 डेज माणसंच नव्हती. आणि यु नो इट वॉज व्हेरी, यु नो काय सांगू, इट वॉज ओव्हरवेलमिंग माणसांना बघून. आज आता पार्टी आहे, नाच गाणी धमाल सगळी होणार. पुष्कर, आज तुला संधी मिळेल की तुझं गाणं डीजेवर प्ले करायचं, तू कोणतं गाणं प्ले करायचं? बेबी बोल 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 आणि मी परफॉर्म पण करीन मग. पुष्कर थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि मजा कर. थँक्यू सो मच.